थोडक्यात सुरुवातीला आपण आर के नारायण यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात, जे की रायटर आहेत, नॉवेलिस्ट आहेत. बघा काय माहिती दिलेली आहे आपल्याला. आर के नारायण 1906 to 2001, 1906 साली जन्म झालेला आणि 2001 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचं पूर्ण नाव आपल्याला इथं दिलंय बघा, रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी, आर के नारायण हे त्यांचं नाव आहे आणि पूर्ण नाव इथं दिलेलं आहे तुम्हाला. वॉज वन ऑफ द बेस्ट नोवन नॉवेलिस्ट अमॉंग इंडियन इंग्लिश रायटर्स. कोण होते आर के नारायण? तर बेस्ट नोवन नॉवेलिस्ट, म्हणजे नॉवेलिस्ट, नॉवेल म्हणजे कादंबरी, आणि बेस्ट नोवन म्हणजे प्रसिद्ध असे कादंबरीकार होते. कोण? आर के नारायण. कोणत्या भाषेत लिहिण्यासाठी? इंग्लिश भाषेमध्ये लिहिणारे, इंग्रजी साहित्यातील भारतीय रायटर म्हणून त्यांची एक चांगली ओळख तिथं आहे, इंडियन इंग्लिश रायटर म्हणून. ही इज द ऑथर ऑफ 14 नॉवेल्स. किती नॉवेल्स लिहिले आहेत त्यांनी? 14 नॉवेल्स लिहिले आहेत. 5 वॉल्यूम्स ऑफ शॉर्ट स्टोरीज, लघुकथा सुद्धा त्याने लिहिलेले आहेत. लघुकथा संग्रह त्यांचे 5 प्रसिद्ध झालेले आहेत. अँड अ नंबर ऑफ ट्रॅव्हलॉग्स. ट्रॅव्हलॉग्स प्रवास वर्णन आपण त्याला म्हणतो. बरीचशी प्रवास वर्णनं सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत. अँड हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन टू हिज क्रेडिट. ही ऑल्सो रोट हिज मेमॉयर माय डेज 1975. त्यांनी स्वतःचं एक मेमॉयर सुद्धा लिहिलेलं आहे. मेमॉयर म्हणजे काय? तर स्वतःच्या जीवनात आलेल्या अनुभवानुसार आपलं जीवनचरित्र लिहिणं. तर माय डेज म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे 1975 साली. नारायण क्रिएटेड द इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी, व्हेअर रिअलिस्टिक कॅरेक्टर्स इन अ टिपिकली इंडियन सेटिंग लिव्ड अमिट अनप्रिडिक्टेबल इव्हेंट्स. त्यांनी त्यांच्या नॉवेल्समध्ये एक ठिकाण तयार केलेलं आहे, इमॅजिनरी काल्पनिक ठिकाण, काल्पनिक शहर किंवा काल्पनिक गाव तयार केलेलं आहे. ते कोणतं आहे? मालगुडी नावाचं. टीव्हीवरती सुरुवातीला मालगुडी डेज नावाचं एक सिरियल तिथं यायचं आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कथा तिथं दाखवल्या जायच्या टीव्हीवरती. तर हे जे मालगुडी विलेज आहे ते काल्पनिक आहे, परंतु त्यात जे घडणारे इव्हेंट आहेत ते मात्र आपल्या आसपासच्या भोवताली जे काही घडणारे घटना आहेत त्यातनंच ते घेतलेले आहेत, आणि त्या स्टोरीज सगळ्या त्याच सराउंडिंग मध्ये दाखवलेल्या आहेत मालगुडी मध्ये. ही स्टोरीज आर ग्राउंडेड इन कंपॅशनेट ह्युमॅनिझम अँड सेलिब्रेटेड द ह्युमर अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ. म्हणजे या सगळ्या जे त्यांचं सगळं साहित्य आहे किंवा मालगुडी डेज जे मालगुडी त्यांनी वापरलेलं आहे ठिकाण, त्याच्यामध्ये त्यांनी सामान्य जे जीवन आहे आपलं, ऑर्डिनरी लाईफ, याच्यामध्ये कशा प्रकारे ह्युमर तयार होतो आणि कशा प्रकारची एक एनर्जी आपल्याला त्या सामान्य जीवनातून मिळते हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, स्टोरीमध्ये काय महत्वाचं भरलेलं आहे त्यांच्या? ह्युमॅनिझम, मानवतावादी दृष्टिकोन त्यांच्या स्टोरीजमध्ये नेहमी दाखवल्या गेलेला आहे. ही स्टोरीज आर कॅरेक्टराइज्ड बाय अ सिम्पल स्टाईल अँड सटल ह्युमर. स्टोरीज ज्या आहेत ते कशाने कॅरेक्टराइज झालेले आहेत? सिम्पल स्टाईल, अतिशय साधी सोपी लिखाण शैली आहे त्यांची, सरळ सिंपल आहे. आणि सटल ह्युमर, सटल ह्युमर म्हणजे सूक्ष्म असा, म्हणजे मार्मिक आपण म्हणू ज्याला, मार्मिक विनोद तिथं केलेला असतो जो की लगेच लक्षात येत नाही, आपल्याला थोडासा वेळ लागतो समजून घ्यायला की नेमकं काय म्हणायचं आहे. नारायण वॉज इंट्रोड्यूस्ड टू अमेरिकन रीडर्स इन 1952 बाय द मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस. नारायण हे अमेरिकेतील रीडरला सुद्धा माहिती झाले किंवा 1952 मध्ये जेव्हा मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस जी आहे त्यांनी त्यांचे जे काही वर्क्स आहेत ते पब्लिश केलेले आहेत. त्यात कोणकोणते वर्क्स होते बघा, दीज इन्क्लूड स्वामी अँड फ्रेंड्स, द बॅचलर ऑफ आर्ट्स 1937, द डार्क रूम 1938, अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज 1947, मिस्टर संपत 1949, द फायनान्शियल एक्सपर्ट 1954, वेटिंग फॉर द महात्मा 1955, द गाईड 1958, अँड मेनी अदर बुक्स.
तर हे सर्व बुक्स मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये पब्लिश करण्यात आली आणि अमेरिकन लोकांना सुद्धा इंडियन इंग्लिश रायटर जे आहेत आर के नारायण यांची ओळख तिथं झालेली आहे. त्यांचं पूर्ण जे वर्क्स आहेत ते इथं आपल्याला सांगितलेले आहेत की कोणत्या वर्षी कुठलं साहित्यचा प्रकार किंवा कुठल्या स्टोरीज किंवा कुठले नॉवेल्स त्याने लिहिलेले आहेत. हिज नॉवेल द गाईड वोन हिम द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1961 द मोस्ट कवेटेड लिटररी ह्युमर इन इंडिया. गाईड नावाची जी नॉवेल आहे त्याला साहित्य अकादमी अवॉर्ड त्यांना मिळाले त्या नॉवेलसाठी त्या कादंबरीसाठी 1961 साली. हिज रायटिंग इज डिस्टिंग्विश्ड बाय ह्युमर अँड अनऑफेंडिंग आयरनी अ युनिक इंडियननेस अँड सिम्प्लिसिटी विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक. त्यांचं जे साहित्य आहे ते कशासाठी ओळखलं जातं तर त्यांचं जे आयरनी आहे आयरनी विडंबन आणि ह्युमर विनोद आणि विडंबन या सगळ्या गोष्टींसाठी त्यांचं साहित्य तिथं ओळखलं जातं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यांच्याकडे एक युनिक इंडियननेस म्हणजे इंडियन पीपल जे आहेत त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स हे जे कॅरेक्टर्स आहेत त्यांनी अतिशय प्रभावीपणे मांडलेले आहेत साधेपणाने मांडलेले आहेत ज्याच्याकडे आपलं लक्ष वेधल्या जातं. अतिशय नॅचरल असे ते कॅरेक्टर आपल्याला वाटतात की जसं आपल्या सभोवताली ह्या गोष्टी घडत आहेत आपण त्याच्यावरती लगेच विश्वास ठेवू शकतो किंवा अशा स्टोरीकडे आपण लगेच आकर्षित होत जातो अशा प्रकारचं त्यांचं लिखाण आहे. नारायण टिपिकली पोर्ट्रेज द पेक्युलॅरिटीज ऑफ ह्युमन रिलेशनशिप्स अँड द आयरनीज ऑफ इंडियन डेली लाईफ. ह्युमन रिलेशनशिप मानवीय नातेसंबंध आणि आयरनीज आणि विडंबन कुठलं दैनंदिन जीवनातलं इंडियन म्हणजे भारतीय समाजातील भारतीय जीवनातील जे काही दैनंदिन घटना घडत असतात त्यामध्ये कशा पद्धतीचं आयरनी किंवा ह्युमर दडलेलं आहे ते आपल्याला याच्यातनं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. ही स्टाईल इज ग्रेसफुल मार्क्ड बाय जेनियल ह्युमर एलिगन्स अँड सिम्प्लिसिटी. स्टाईल त्यांची अतिशय ग्रेसफुल आहे मोहक आहे ह्युमर त्यांच्यामध्ये भरलेला असतो आणि साधेपणाचं लिखाण आहे परत एकदा तिथं आपल्याला सांगितलेलं आहे. तर आर के नारायण यांची जी नॉवेल आहे अन ॲस्ट्रॉलॉजर्स डे त्यातला हा एक चॅप्टर आपल्याला इथं दिलेला आहे शॉर्ट मध्ये. तर बघूयात आपण काय इथं दिलेलं आहे नेमकं. पंक्च्युअली ऍट मिड डे ही ओपन हिज बॅग अँड spread out his professional equipment which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook and a bundle of palmyra writing. सुरुवात कशाने केलेली आहे बघा. सुरुवातीला जो ऑस्ट्रॉलॉजरचा दिनक्रम आहे तो इथं आपल्याला सांगितलेला आहे की त्याच्या दिवसाची सुरुवात कधी होते पंक्च्युअली ऍट मिड डे म्हणजे दर दिवशी दुपारी तो त्याचं जे ज्योतिष सांगण्याचं जे काही काम आहे तो चालू करत असतो. आणि त्याच्याकडे कुठलं कुठलं साहित्य असतं आपण जनरली बाजारामध्ये बऱ्याच वेळा बघितलं असेल किंवा आपल्याकडे कधी कधी गलीमध्ये फिरायला सुद्धा ते येत असतात कॉलनीमध्ये त्यावेळेस त्यांच्याकडे काही साहित्य असतं ते नेमकं साहित्य कुठलं आहे ते आपल्याला इथं बघायचं आहे. तुम्ही एक इमेज दाखवतो त्यामध्ये बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल. त्यांच्याकडे पहिल्यांदा तर अशा प्रकारचे काही चार्ट्स वगैरे असतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काही अशा कावरी शेल्स सुद्धा त्यांच्याकडे असतात आणि अशी एक बॅग असते आणि त्या बॅगमध्ये हे सगळं साहित्य भरलेलं असतं आणि ती बॅगमधलं साहित्य मांडून अशा पद्धतीनं भरदुपारी त्यांच्या कामाला ते सुरुवात करतात. या चित्रामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसत असेल की हे सगळं साहित्य मांडून ते दुपारच्या वेळी त्यांनी स्टार्ट केलेलं आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे चार्ट्स वगैरे त्याच्याकडे असतात. तर बघूयात परत एकदा इथं काय म्हटलेलं होतं. पंक्च्युअली ऍट मिड डे ही ओपन हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. आता ज्या सगळ्या वस्तू दाखवलेल्या होत्या त्या सगळ्यांना काय म्हटलेलं इथं
प्रोफेशनल इक्विपमेंट म्हणजे भविष्य ज्योतिष्य सांगण्यासाठी, भविष्य सांगण्यासाठी जे काही गोष्टी उपयोगात आणतो तो त्याला प्रोफेशनल इक्विपमेंट असं म्हणलेलं आहे. त्या प्रोफेशनल इक्विपमेंट मध्ये काय काय होतं ते आता इथं परत सांगितले आपल्याला बघा. विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन कावरी शेल्स, आता जे तुम्हाला कवड्या दाखवल्या होत्या त्याला कावरी शेल्स इथं म्हटलेलं आहे. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट ऑन इट, आता जो तुम्हाला चार्ट दाखवलेला होता हा, हे काय आपल्याला लक्षात येत नाही परंतु ते मात्र ह्या चार्ट नुसारच तुमचं जे भविष्य आहे ते सांगत असतात की तुमच्या राशीमध्ये शनी आहे, मंगळ आहे, बुध आहे, काय असेल ते तुम्हाला ते सांगत असतात. गुरुचा योग आहे नाही या सगळ्या गोष्टी ते आपल्याला सांगत असतात. तर त्याला मिस्टिक चार्ट असं म्हटलेलं आहे. त्यानंतर एक वही पेन सुद्धा त्यांच्याकडे असतं. अ नोटबुक अँड अ बंडल ऑफ पॅमेरा रायटिंग, काय काय आहे त्यांच्याकडे बघा. डझनभर कवड्याचे शिंपले आहेत, धुसर गुड आकृत्या म्हणजे चार्ट जे आहेत ते पण आहेत त्यांच्याकडे. त्यानंतर त्या जे आकृत्या आहेत ते कशावरती काढलेले असतात, एका चौकोनी कापडावरती त्या काढलेल्या असतात. एक वही आणि त्यानंतर एक ताडपत्रावरील लिखाणाचे बंडल सुद्धा त्यांच्याकडे आहे. तर असं सगळं साहित्य घेऊन ते तिथं मांडलेलं आहे त्यांनी आणि दुपारच्या टायमिंगला त्याने त्याचा जो बिझनेस आहे तो तिथं सुरू केलेला आहे. हे त्याचं साहित्याचं वर्णन झालं. आता ऍक्च्युली आपला ऍस्ट्रॉलॉजर दिसतो कसा ते इथं आपल्याला पुढच्या पॅराग्राफ मध्ये सांगितलेलं आहे बघा. हिज फोरहेड वॉज रेस्प्लेंडंट विथ सॅक्रेड ऍश अँड वर्मिलन अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ऍबनॉर्मल ग्लीम विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स बट विच हिज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी अ प्रॉफेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड बाय देअर पोझिशन प्लेस्ड ॲज दे वेअर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कर्स विच स्ट्रीम्ड डाऊन हिज चिक्स. इवन अ हाफविट्स आय वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. टू क्राउन द इफेक्ट ही वुड अ सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. दिस कलर स्कीम नेवर फेल्ड. देवेर ठीक आहे, इथपर्यंत पाहूया आपण. जे काही लुक आहे ऍस्ट्रॉलॉजरचा तो आपल्याला इथं सांगितलेला आहे की तो कशा प्रकारचा दिसतो त्याची सुद्धा इथं इमेज आहे. याच्यामध्ये तुम्हाला अगदी स्पष्ट होईल की नेमकं ऍस्ट्रॉलॉजर आपला दिसतो कसा आणि काय काय त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे बघा. सुरुवातीला काय सांगितलं आहे की पवित्र भस्म, जे काही ते पांढरा पट्टा दिसतोय ज्याला पवित्र भस्म म्हटलेलं आहे, आणि शेंदूर मध्ये जो पट्टा वळलेला आहे तो शेंदूर वळलेला असतो. शेंदूर फासल्यामुळं काय झालेलं आहे, त्याचं मस्तक जे आहे ते कसं वाटतं आपल्याला, तेजस्वी भासतं आणि डोळ्यामध्ये एक तीक्ष्ण विलक्षण चमक होती असं तिथं म्हटलेलं आहे. जेव्हा कपाळावरती अशा पद्धतीचं लावतो तेव्हा ते डोळे आपोआपच चमकदार दिसतात. खरे तर ती ग्राहकांना सतत शोधणारी नजर होती असं तिथं लेखक आपल्याला म्हणतात की हे जे डोळे जे म्हणतात चमकदार आहेत तर ते कशामुळे झालेलं आहे, किंवा एक प्रकारचं तेज आपल्याला काय दिसते, एक तर ते जे काही भस्म वगैरे लावलेलं आहे त्याच्यामुळे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्याची ग्राहकांना सतत शोधणारी नजर की कोणी येतंय का आपल्याकडं, दोन पैसे आपल्याला मिळतील का, यासाठी सतत त्याचे डोळे शोधायचे. परंतु लोकांना काय वाटायचं, साध्या भोळे जे ग्राहक आहेत, कारण अशा ठिकाणी असेच लोक जातात की जे इतरांना लगेच फसल्या जातात, इतरांकडून लगेच फसवल्या जाऊ शकतात, अशीच लोक तिथं साधी भोळी जातात. आणि या साध्या भोळ्या लोकांना वाटायचं की बाबा अतिशय तेजस्वी आहेत, त्यांच्याकडं ज्ञान आहे, ते आपल्याला मदत करतील असं वाटायचं आणि ते ग्राहक त्याच्याकडे जायचे. आणि त्यांच्या नजरेमध्ये, बाबाच्या नजरेमध्ये त्या लोकांना काय दिसायचं, भविष्यवेत्याचे तेज दिसायचं. ऍक्च्युली ते तेज काय आहे असं लेखक म्हणतोय की एक तर तो वरचा जो भस्म लावलेला आहे त्याच्यामुळे ते तेज दिसून येतं आपल्याला, आणि दुसरी गोष्ट त्याची जी नजर आहे ती सारखं ग्राहकाच्या शोधात असते, म्हणून ते तेजस्वी आपल्याला दिसत असतं. तर ते इथं आपल्याला सांगितलेलं आहे.
रंगवलेले कपाळाने गालावर पसरलेल्या दाट मिश्या यांच्या मधोमध असलेल्या त्यांच्या डोळ्यामधील तेज अधिक प्रखर वाटत होते. ज्या पद्धतीने इथं दाखवलेले आपल्याला चित्र, ते जिथं वर्णन आपल्यासमोर केलेलं आहे. थोडक्यात असा जर एखाद्याचा पेहराव आपण एखाद्या वेड्या माणसाचा जरी केला, एखाद्या वेडसर व्यक्तीचा जरी केला, तरी कोणत्याही व्यक्तीचे डोळे असं जर त्याचं अपिअरन्स असेल तर ते तेजस्वीच वाटतील असं इथं लेखक आपल्याला म्हणतो. आणि सर्वात महत्वाचा अजून एक गोष्ट त्याने केलेली आहे, काय की याचा इफेक्ट अजून वाढावा यासाठी त्यानं काय केलेलं आहे म्हणून सांगितले आपल्याला, उंड सॅफ्रॉन कलर्ड टर्बन असं म्हटलेलं आहे. बघा ते काय आहे, सर्वांचा परिणाम म्हणजे या सर्व गोष्टीचा मेकअपचा अजून जास्त लुक वाढावा यासाठी तो काय करतो, डोक्यावरती भगव्या रंगाचा फेटा त्याने बांधलेला असतो. आणि हे जे सगळे कलर स्कीम आहे, मेकअप आहे, हे कधीही फेल जात नाही. लोक ह्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. कशासारखं अट्रॅक्ट होतात सांगितले, ज्याप्रमाणे फुलांकडं डेलिया किंवा कॉस्मॉस असे फुलांची नावं तिथे घेतलेली आहेत त्यांच्याकडं मधमाशा आकर्षित होतात, तसंच या लुकला पाहून काही साधी भोळी माणसं सुद्धा एक चांगला तेजस्वी ज्योतिषी आहे म्हणून त्याच्याकडं आकर्षित होत असत. तर हा जो पूर्ण पॅरेग्राफ आहे तर या पद्धतीचं वर्णन इथं केलेलं आहे की वर्मिलियन कसं लावलेलं आहे, टर्बन कसं आहे त्याच्याकडे, त्यानंतर त्याचे डोळे तेजस्वी का वाटतात, हे सगळं आपल्याला इथं सांगितलेलं आहे. तर इथं सुद्धा एक आयरनी आहे. बघा कशा पद्धतीनं आयरनीचा अर्थ अगोदर लक्षात घेतला पाहिजे तुम्हाला. लोकांना काय वाटायचं की ज्योतिष आहे त्याच्याकडे काय असणार आहे, सुपर नॅचरल नॉलेज असणार आहे आणि त्यामुळे लोक त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. परंतु त्याचे डोळे जे आहेत ते तेजस्वी वाटायचे लोकांना आणि त्याच्याकडे जास्त ज्ञान आहे किंवा अजून एक चमत्कारिक शक्ती बाबाकडे आहे असं लोकांना वाटायचं. परंतु इथं जे खरं जे आहे रिझन ते काय आहे की असं मेकअप केल्यामुळं कोणाचेही डोळे, एखादा वेडसर व्यक्ती जरी असला तरी त्याचे डोळे कसे दिसतील, चमकदार दिसतील, तेजस्वी दिसतील, तो माणूस सुद्धा अतिशय हुशार वाटेल आपल्याला. तर अशा प्रकारचं एक आयरनी इथं दाखवलेली आहे. आयरनी म्हणजे काय, थोडक्यात सिच्युएशन जी असती, सिच्युएशन ऑर स्टेटमेंट कॅरेक्टराइज बाय अ सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन व्हॉट इज एक्सपेक्टेड अँड व्हॉट ऍक्च्युअली हॅपन्स. व्हॉट इज एक्सपेक्टेड अँड व्हॉट ऍक्च्युअली हॅपन्स म्हणजे अपेक्षा काय असतं आणि घडतं काय, किंवा वास्तव काय असतं आणि लोक समजतात काय, ही जी परिस्थिती असते त्याला आपण काय म्हणू शकतो, आयरनी. किंवा व्हॉट इज अंडरस्टूड अँड व्हॉट इज मीन्ट, व्हॉट इज अंडरस्टूड अँड व्हॉट इज मीन्ट म्हणजे सांगायचं काय असतं आणि समजून काय घेतात लोक, तर ह्या आयरनीचा प्रकार असतो. तर तसंच इथं झालेलं आहे की ते जे मेकअप आहे ते लोकांना आकर्षित करण्यासाठी असतं. ऑलरेडी तसं मेकअप केल्यामुळे डोळे चमकदार दिसतात, परंतु त्याचा इफेक्ट लोक समजून काय घेतात की बाबा अतिशय हुशार आहेत, त्याच्याकडे सुपर नॅचरल नॉलेज आहे म्हणजे दैवी शक्ती आहे आणि ते आपलं भविष्य व्यवस्थित सांगतील असं लोकांना तिथं वाटायचं. तर अशी एक आयरॉनिक सिच्युएशन तिथं आपल्याला दिसून येते. तर हे त्यांचा लुक सांगण्यात आलेले आपल्याला इथं, ज्योतिषी जे आहेत त्यांचा लुक इथं लुक इथं सांगितलं आपल्याला की कशा पद्धतीनं ते लोकांना अट्रॅक्ट करतात. पुढे बघा, पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ऍज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर डेलिया स्टार्स. डेलिया आणि कॉस्मॉस हे काय आहेत, काही फुलांची नावं आहेत ज्याच्याकडे मधमाशा ह्या अट्रॅक्ट होतात, आकर्षित होतात. तसंच या हा जो ज्योतिषी आहे याच्याकडं लोक आकर्षित व्हायचे मधमाशाप्रमाणे, का तर त्याचा लुक पाहून. आता त्यानंतर आपल्याला त्याचं सेटिंग सांगितलेलं आहे की नेमकं तो कुठं बसलेला आहे. आतापर्यंत सुरुवातीला पहिल्या चार पाच लाईन मध्ये काय सांगितलं होतं आपल्याला की त्याचं साहित्य काय काय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सांगितले त्यांनी की कवडी शेल्स असतात, चार्ट्स असतात, त्यानंतर पामिला रायटिंग जे काही ताडपत्रीवर लिहिलेले होते काही पानं सुद्धा त्याच्याकडे असतात. त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय की त्याचा जो मेकओव्हर आहे किंवा मेकअप जे आहे ते कसं आहे ते आपल्याला सांगितले.
भस्म वगैरे लावलेलं आहे, त्यानंतर फेटा वगैरे बांधलेला आहे ज्याच्यामुळे ते आकर्षित करून घेतात आपल्याकडं साध्या भोळ्या लोकांना. तर हा एक ज्योतिषीचा पेहराव आपल्याला तिथं सांगितलेला आहे. आता त्यानंतर हे जे व्यक्ती आहेत ते आपलं प्रोफेशन कुठं चालवतात नेमकं, तर त्यात आपला जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो कुठं बसतोय बघा स्टोरीमधला. ही सॅट अंडर द बॉज ऑफ स्प्रेडिंग टॅमरिन ट्री विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. तो कुठं बसत असे, त्याचं ठिकाण कुठं होतं बघा, टाउन हॉल पार्क म्हणून सांगितलेलं आहे. ठिकाण आहे टाउन हॉल पार्क, रस्त्याच्या कडेला, त्या टाउन हॉल पार्कच्या शेजारीच रस्त्याच्या कडेला काय आहे, एक चिंचेचं वृक्ष आहे. टॅमरिन ट्री म्हणजे काय, चिंचेचं वृक्ष आहे आणि त्याच्या फांद्या ज्या आहेत त्या पसरलेल्या आहेत सगळीकडं आणि त्या फांद्याखालीच हा ॲस्ट्रॉलॉजर आपला तिथं बसलेला असायचा टाउन हॉल पार्क मध्ये. टाउन हॉल पार्कच्या शेजारी जे चिंचेचं झाड आहे त्या फांद्याखाली, त्या चिंचेच्या झाडाच्या पसरलेल्या ज्या काही फांद्या आहेत त्याच्या खाली तो नेहमी बसलेला, म्हणजे चिंचेच्या झाडाखाली तो बसलेला असायचा. त्यानंतर अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. आणि या जागेला एक खास महत्व होतं का, तर सकाळपासून रात्रीपर्यंत रस्ता जरी छोटा असला तरी गर्दी मात्र आमाप असायची या रस्त्यावरती, रस्त्यावरती गर्दी असायची या. त्यामुळं हे जे लोकेशन आहे ते त्यांनी निवडलेलं होतं. व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. मेडिसिन सेलर्स, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, मॅजिशियन्स अँड अबव ऑल अँड ऑक्शिनियर ऑफ चीप क्लोथ हु क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. काय काय होतं तिथं, विविध प्रकारचे ट्रेड्स अँड ऑक्युपेशन म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला काय होतं, अनेक प्रकारचे व्यवसाय किंवा उद्योगधंदे चालायचे. त्यात कोणकोणते उद्योग होते, त्यामध्ये मेडिसिन सेलर्स म्हणजे औषधांची दुकान होती काही मेडिकल्स, त्यानंतर दुसरं काय सांगितलं आपल्याला, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, चोरलेल्या लोखंडी वस्तू किंवा भंगार वस्तूची जे काही विक्रेते असतात. एकच सेकंड, भंगार वस्तूचे जे काही विक्रेते असतात त्यांचे दुकानं तिथं आहेत. त्यानंतर त्यात भर अजून काय काय बघा पुढं, मॅजिशियन्स आहेत, काही जादूगर जे आपले खेळ दाखवत तिथं असतात. आणि दुसरं अजून काय आहे, सेलर्स ऑफ, सॉरी, ऑक्शिनियर ऑफ चीप क्लोथ म्हणजे स्वस्त कपड्यांचा लिलावही त्या ठिकाणी चालत होता. तर असं बरेचशी उद्योगधंदे तिथं चालायची, व्यवसाय चालायची आणि त्यामुळं प्रचंड गर्दी त्या रस्त्यावरती असायची. आता पुढं पुढं काय सांगितलंय बघा, नेक्स्ट टू हिम इन व्हेसिफरसनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंड नट हु गेव ही वेअर अ फॅन्सी नेम इच डे कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम वन डे अँड ऑन द नेक्स्ट डे डेली आलमंड अँड ऑन द थर्ड राजास डेलिकसी अँड सो ऑन अँड सो फोर्थ अँड पीपल फ्लॉक्ड टू हिम. काय झालं, याच शेजारी म्हणजे या आपल्या ॲस्ट्रॉलॉजर ज्या चिंचेच्या झाडाखाली बसायचे तिथे हे सगळे तर होतेच, ही लोक उद्योगधंदे छोटी मोठी चालायची, परंतु त्यामध्ये अजून एक होता, तो कोण आहे, शेंगदाणे विकणारा, फ्राईड ग्राउंडनट शेंगदाणे विक्रेता तिथं असायचा. की जो काय करायचा, रोज त्याच्या नावाला म्हणजे रोज त्याचा जो माल आहे म्हणजे शेंगदाणे वगैरे आहेत त्याला रोज वेगवेगळी मजेशीर नावं द्यायचा आणि ओरडायचा. कुठली नाव द्यायचा, पहिल्या दिवशी तो त्याला बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा, दुसऱ्या दिवशी डेली बदाम म्हणायचा, डेली आलमंड्स, किंवा अजून एखाद्या दिवशी तो काय म्हणायचा, राजाची खास मेजवानी म्हणजे राजास डेली कसी, म्हणजे अशी वेगवेगळी नावं देऊन ती आपली शेंगदाणे तो तिथं
विकायचा आणि अशी वेगवेगळी नावं घेतल्यामुळे लोक काय व्हायची, अट्रॅक्ट व्हायची की नेमकं काय आहे, काय विकत असेल, आणि अशामुळं त्या शेंगदाणे विक्रेत्याकडं, फाईन ग्राउंडनट विक्रेत्याकडं त्या काय व्हायचं, गर्दी व्हायची. आणि ही गर्दी काय व्हायचं, हिथं गर्दी झाल्यानंतर शेजारीच कोण असायचं, आपला ज्योतिषी असायचा. आणि यातली बरीचशी गर्दी काय करायची, मग ज्योतिषाकडे आपल्या रेंगाळायची. ते इथं आपल्याला पुढच्या वाक्यात सांगितलं बघा, अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ धिस क्राऊड डॅलीड बिफोर द ऍस्ट्रॉलॉजर टू अट्रॅक्ट करायचा तो ग्राउंडनटवाला, म्हणजे शेंगदाणे विक्रेता जो आहे तो, काही लोक त्याच्याकडे जायचे आणि काही लोक मग आपला जो ज्योतिषी आहे, ऍस्ट्रॉलॉजर आहे, त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. आणि तिथं मग ज्योतिषी पाहिला की बऱ्याच लोकांना वाटतं की आपण सुद्धा आपलं भविष्य पाहिलं पाहिजे. मग 10 लोक जर आली तर त्यातली 1-2 लोक तरी काय करायची, भविष्य पाहायला ऍस्ट्रॉलॉजर पुढे जायची. द ऍस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अप अबाव द ग्राउंडनट हीप हिअर नियर बाय. काय सांगितले, जी लाईट आहे ती कोणती वापरायचा, बघा ज्योतिषी काय करायचा, शेजारच्या शेंगदाण्याच्या ठिकाण ठेवलेल्या तडतड करीत पेटणाऱ्या आगीच्या प्रकाशात आपला धंदा करीत असे. म्हणजे शेंगदाणे भाजण्यासाठी जे काही आगीचा वापर तो शेंगदाणे विक्रेता करायचा, त्याच तेवढ्याच प्रकाशामध्ये हा जो आपला ज्योतिषी आहे बिझनेस करायचा, त्याचं प्रोफेशन चालू ठेवायचा. म्हणजे स्वतःची लाईट किंवा स्वतःचं एखादं दुकान वगैरे त्यानं भाड्यानं काही घेतलेलं नव्हतं, किंवा एखादा लाईट सुद्धा त्यांनी किंवा एखादा कंदील वगैरे सुद्धा स्वतःकडे त्यांनी ठेवलेला नव्हता. तर जितका काही प्रकाश त्या शेंगदाणे विक्रेत्याच्या त्या जाळापासून त्याला मिळेल तेवढ्यातवरच तो स्वतःचा बिझनेस करायचा. हाफ द एन्चॅन्टमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डीड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाइटिंग. आणि जादुई महत्व का आलं तिथं, तर तिथं नगरपालिकेनं कुठल्याही प्रकारच्या दिव्याच्या प्रकाशाची सोय केलेली नव्हती. आणि त्यामुळंच जे काही दुकानासमोर, इतर दुकानासमोर जे काही दिवे लावलेले असायचे, म्हणजे लाईट लावलेले असायचे, त्याच्यावरतीच काय व्हायचं, ती जागा थोडीफार उजळून निघायची. बघा, द प्लेस वॉज लिट अप बाय द शॉप लाईट्स, म्हणजे दुकानांपुढे जे काही लाईट्स, इतर दुकानांपुढे जे काही लाईट्स होत्या त्याच्यामुळे त्या जागेवर उजेड असायचा. म्युन्सिपल लाईटिंग काय तिथं नव्हती. वन ऑर टू हॅड हिसिंग गॅस लाईट्स, सम हॅड नेकेड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स, सम वेअर लिट अप बाय द ओल्ड सायकल लॅम्प्स, अँड वन ऑर टू लाईक द ऍस्ट्रॉलॉजर मॅनेज्ड विदाउट लाईट्स ऑफ देअर ओन. कोणाकडे काय काय होते, गॅसचे दिवे होते, काही जणांनी खांबावर उघड्या मशाली लटकवलेल्या होत्या आणि काही जणांनी जुने सायकलचे दिवे लावलेले होते तिथं. आणि काही जण आपल्या ज्योतिषी सारखे पण होते की स्वतःचं काहीच नाही, इतरांच्याच दिव्यावरती आपलं काम चालवायचं, इतरांच्याच प्रकाशावरती आपलं काम चालवायचं. तर हे एक तिथं सांगितलेलं आपल्याला. इट वॉज अ बिविल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मूव्हिंग शॅडोज, प्रकाशकिरणाने हलणाऱ्या सावल्याचा एक विस्मयकारक खेळ तिथं काय करायचा, चालू असायचा, असं इथं एक वाक्य वापरलेलं आहे. दिस सुटेड द ऍस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लीस्ट इंटेंडेड टू बी अन ऍस्ट्रॉलॉजर व्हेन ही बिगॅन लाईफ. ज्योतिषाची मात्र काय झालेली होती, या सगळ्या वातावरणामुळे, या सगळ्या ऍटमॉस्फिअरमुळे उत्तम सोय झालेली होती, कारण अगदी साधं होतं. त्याचं काय कारण होतं बघा, इथं एक रिझन सांगितलेलं आहे की आयुष्याच्या सुरुवातीला त्याला ज्योतिष बनण्याचा कुठलाही हेतू नव्हता. म्हणजे त्याला असं वाटलं नव्हतं की आपण पुढे जाऊन ज्योतिषी होणार आहोत, ऍस्ट्रॉलॉजर होणार आहोत, असं त्यानं कधी ठरवलेलं नव्हतं. अँड ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. सुरुवातीपासूनच ऍस्ट्रॉलॉजी मध्ये काही इंटरेस्ट नाही, कारण
जिथे स्वतःच्या आयुष्यात पुढच्या क्षणी काय घडणार आहे याची त्याला कल्पना नव्हती, तिथे दुसऱ्याच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे हे ठाऊक असण्याची त्याला शक्यताच नव्हती. असं तिथं एक वाक्य आपल्या समोर ठेवलेलं आहे की ज्याला स्वतःचं भविष्य माहित नाही तो इतरांचं भविष्य काय सांगेल, मग अशी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं. तर ह्या ऍस्ट्रॉलॉजरची सुद्धा अवस्था तशीच आहे, तो योगायोगाने ऍस्ट्रॉलॉजर झालेला आहे, त्याची काही इच्छा नव्हती ऍस्ट्रॉलॉजर व्हायची. तरी सुद्धा कशा पद्धतीनं तो पुढं काम करत आहे बघा. ही वॉज ऍज मच ऍज अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ऍज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. इनोसंट कस्टमर्स म्हणजे जे काही भोळी भाबडी लोक त्याची त्याच्याकडे यायची, कस्टमर्स यायची, त्यांच्याबद्दल जितका अनभिज्ञ तो होता तितकाच तो ग्रह ताऱ्यांबद्दल सुद्धा होता. म्हणजे कुठलंही ज्ञान त्याला नव्हतं, जे काही ग्रह असतात त्याबद्दल सुद्धा नाही आणि जे समोर व्यक्ती येणार आहे त्याबद्दल सुद्धा नाही. मग भविष्य कसं सांगायचं बघा. He was as much a stranger to the stars as were his innocent customers. Yet he said things which pleased and astonished everyone. That was more a matter of study, practice and shrewd guesswork. त्याला कुठल्याही प्रकारचं नॉलेज नव्हतं ॲस्ट्रॉलॉजीचं, तरीही सर्व जे कस्टमर त्याच्याकडे यायची ती कशी होती, अतिशय बोळी होती. आणि त्याच्या बोलण्यामुळं, ॲस्ट्रॉलॉजीच्या बोलण्यामुळं सर्वजण खुश होत असत, भारावून जात असत. कारण ॲस्ट्रॉलॉजर जे काही बोलायचा, जे काही सांगायचा, ते कशावरून सांगायचा, त्याचा जो बोलण्यातला बोलण्यामधला जो काही त्याचा अधिकतर भाग असायचा तो कशाचा भाग असायचा, तर त्याचा अभ्यासाचा भाग असायचा. एक अभ्यास त्याने केलेला होता परिसरातील व्यक्तींचा, त्यानंतर प्रॅक्टिस, इतके दिवसापासून तो प्रॅक्टिस करत होता, आणि श्रुड ग्रेसवर्क म्हणजे काय, धूर्तपणे अंदाज वर्तवण्याची एक त्याच्याकडे खूबी होती. तर या दोन तीन गोष्टीच्या मिलापामुळं तो काय करत असे, भोळ्या भाबड्या लोकांना फसवत असे आणि लोकांनाही ते पटत असं काय सांगितलेलं. ऑल द सेम इट वॉज ॲज मच अन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ अ डे. आणि जरी असं असलं तरी या सगळ्या खुबीमुळे इतर लोक जे लोक आहेत ते खुश व्हायची आणि प्रामाणिक माणसाने करावे एवढे कष्ट जरी त्याचे नसले तरी सुद्धा एखाद्या प्रामाणिक माणसाप्रमाणे जेवढं काही कमाई होईल तेवढी तो घरी घेऊन यायचा. म्हणजे जसं की त्याच्या ते मेहनतीचं फळच आहे. तर त्याची मेहनत कोणती होती, परिसरातील व्यक्तीचा अभ्यास करणं आणि इतक्या दिवसापासून केलेला त्याचा जो अनुभव आहे तो, आणि धूर्तपणे काहीतरी अंदाज लावायचा आणि त्याच्या बळावरती भोळ्या बाबड्या लोकांकडनं त्यांना भविष्य सांगून, त्यांना काहीतरी गोष्टी सांगून त्यांच्याकडनं पैसे काढणं. तर अशा प्रकारचा त्याचा बिझनेस चालू होता. नेमकं अजून पुढं काय होते स्टोरीमध्ये ते आपण उद्याच्या तासामध्ये बघूयात.